आजही 24 तास एक पाऊल पुढे। प्रचंड तरतुदी असलेल्या प्रचंड नव्या सुधारणा असलेला हा पुणे विकास आराखडा खरं तर एक चांगलं स्वप्न सुंदर स्वप्न म्हणून पुणेकरांनी याचं स्वागत करायला हवं होतं। खरं तर पुणेकरांच्या चोखंदळपणाची ग्वाही अवघ्या महाराष्ट्रभर आहे। पण हा विकास आराखडा आल्या आल्या त्याच्यावर प्रचंड चर्चा झाली आणि त्याला विरोध झाला, हे नेमकं का झालं याची साधक बाधक चर्चा महाराष्ट्रासमोर येणं आवश्यक आहे आणि यासाठीच आपल्यासोबत आज चर्चेत आहेत विकास मटकरी शहराध्यक्ष भाजप, त्यांचं मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे देखील आहेत। या दोन्ही मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। मी जाणार आहे अंकुश काकडे यांच्याकडे। काकडे साहेब, जी 24 तासमध्ये आपलं खरं तर स्वागत। मला सांगा, हा विकास आराखडा पुणे शहरा नगरवासियांसमोर ठेवताना तुमच्या मनात आणि सत्ताधाऱ्यांच्या मनात नेमकं काय चित्र आहे? माझा पहिल्यांदाच आक्षेप आहे की एकीकडे आपण या विकास आराखड्यामध्ये केलेल्या चांगल्या तरतुदींचं या ठिकाणी आमच्या आपण कौतुक करता आणि दुसरीकडे मात्र हा पुण्याचा विकास आराखडा आहे का भकास आराखडा आहे अशा प्रकारचं हेडिंग देता हे योग्य नाही। आपणच सांगितलं की या विकास आराखड्यामध्ये कोणत्या कोणत्या चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत त्याचा उल्लेख आपण आपल्या या ठिकाणी दाखवला आणि पुणेकरांनी त्याचं स्वागत करावं असं देखील आपलं म्हणणं आहे। आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो की पुणेकर या आराखड्याचं निश्चित स्वागत करणार आहेत, त्यांनी स्वागतही केलेलं आहे। राजकीय पक्ष जे पुणे शहरामध्ये ज्यांना पुण्याचा विकास करण्याची कुठलीही संकल्पना त्यांच्या डोक्यात नाही, केवळ राजकारणासाठी विरोधासाठी विरोध करणं एवढी एकच भूमिका घेऊन ते पुणे शहरामध्ये काम करतायत। त्यामुळे त्यांनी किती जरी या विकास आराखड्याला विरोध केला तरी पुणेकर मात्र त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, या विकास आराखड्याचं स्वागत करतील। आपण सांगितलं मागाशी सांगताना आपल्या निवेदनामध्ये थोडी चूक झाली की आपण सांगितलं की 921 आरक्षणं होती, तसं नाही तर 1987 आराखड्यामध्ये 657 आरक्षणं होती। या आराखड्यामध्ये आम्ही 921 नवीन आरक्षणं त्याच्यामध्ये टाकलेली आहे, त्याच्यामुळे आरक्षणांमध्ये वाढ केलेली आहे आणि ती वाढ कोणा एका बिल्डरसाठी किंवा बिल्डिंग व्यावसायिकांसाठी केली असं नसून सार्वजनिक हितासाठी आम्ही ती केलेली आहे। क्रीडांगण असेल, दफनभूमी असेल, पार्किंग एरिया असेल, जुन्या वाड्यांना त्या ठिकाणी जास्त एफएसआय देणं असेल, अशा चांगल्या प्रकारच्या 24 तास एक पाऊल पुढे।